अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शासनाच्या गाळ उपसा योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव पिंपळी येथील जेसीबी मालक आणि ट्रॅक्टर मालक यांनी शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पिंपळगाव पिंपळी येथील धरणातील गाळ हा शेतात टाकण्याऐवजी सर्रासपणे वीट भट्टी चालकांना विक्री करत असल्याचा आरोप पिंपळगाव पिंपळी येथील शेतकरी करत असून या धरणाच्या गळतीमुळे तसेच धरणातील गाळ वाहून नेताना शेतातून वारंवार ही अवजड वाहनांची ये जा सुरू असल्यामुळे धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे देखील फार मोठे नुकसान होत आहे। वारंवार तक्रारी करून सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगम्मताने ही लूट केली जात असल्याचे देखील काही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे। माझं नाव रेखा। ते माझ्या शेतीची अवशेष नुकसान होती ते भरपाई करून देतानी आणि तहसीलदाराकडे बी मी तक्रार केली। माझ्या मागे कोणी करणारं नाही पाहणारं नाही आणि आमच्या शेतामध्ये एवढी नुकसान होती ते भरपाई करूनच देतानी आणि तहसीलदार पण असे करतानी की पाहतानी देखतानी आम्ही काय करणार आहे आम्हाला नुकसान भरपाई करून द्या। तहसीलदारांवर तुम्ही तक्रार करू नाही तहसीलदार याच्यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही का? नाही, काहीच ॲक्शन घेतलेलं नाही। बरं, ही वाहतूक किती दिवसापासून चालू आहे? कशासाठी चालू आहे? हे 2 दिवसापासून, आता 2 दिवसापासून चालू आहे ईट भट्टीसाठी। तर त्याच्यामुळं मग त्यांनी मी सांगितलं बी ते ऐकतच नाही। प्रशासन याकडे लक्ष द्यायलाच तयार नाही। हा, देताच नाही ते, तयारच नाही, तर मग काय करणार आहे आपण? विनोद काशीराम गावंडे राहणार पिंपळगाव। ही जी वाहतूक इथं चालली ही वैध आहे काय वैध आहे? याचं काही परमिशन घेतलेली आहे का लोकांनी? नाही, काहीच नाही, हा वैध आहे। हे कशासाठी घेऊन जात आहेत? हे आम्हाला काही माहिती नाही, काही वीट भट्ट्यासाठी काही हे ते याची शासनाकडून कोणती परवानगी काढली त्यांच्याकडे? परवानगी नसताना ही वाहतूक चाललेली आहे आमच्यावर, दादागिरी चालली आहे। बरं, याची तक्रार तुम्ही तहसीलदारांकडे केलेली आहे का? नाही अजून, आता फोन केले म्हणजे आम्ही, पण अजून घेत नाही आज। ही वाहतूक अशीच चालू आहे? किती दिवसापासून चालू आहे ही वाहतूक? 3 दिवसापासून। आमचे दादाला म्हटलं आमची पाईपलाईन फुटलेली आहे सगळं हे आमचं 5-10 एकर कपाशी लावलेली आहे आणि आम्ही उन्हात मरतोय। आता पाटबंधारे विभागात संदेश आणि हा पिंपळगाव पिंपरीचा ॲडिशनल चार्ज अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे असून सदरू या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी धरण क्षेत्रातून गाळ उपसा करून सदरचा अनधिकृतपणे गाळ उपसा करून कोणती परवानगी नसताना त्या ठिकाणी गाळ उपसा करीत होते असे या शेतकऱ्याने सांगितले असता मी या ठिकाणी प्रत्यक्ष व्हिजिट दिले असता सदरचं व गाळ उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर आणि जे सी बी हे निघून पळून गेले, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी शेतालगत त्यांनी सुद्धा शेतामध्ये अनधिकृतपणे गाळ उपसा केल्याचे दिसून आले। सदरच्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली की सदर या ठिकाणी गाळ उपसा हा केला ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नाही त्या ठिकाणी नसल्यामुळे गाळउपसा परवानगी नसल्यामुळे सदरची शेतकऱ्यांची तक्रार किंवा ज्या गाळउपसा करणं त्यांनी आमच्याकडे लेखी स्वरूपात दिलेली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।